आप ये वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। अर्धा किलो कोलंबी घेतली आहे, मस्त ताजी मोठी भेटली आज। सुरमई घेतली आहे मीडियम होती आणि बोंबील घेतले थोडेसे फ्राय, सुक्या मिरच्या संकेश्वरी घ्यायच्या, एक दीड चमचा सुक धने घ्यायचे, पीसेस त्याच्यात टाकूया, अगदी लोक टाकूया, शेपटी हे सगळं जरा कोलमीला पण लावून मोडण्याची शक्यता असते। तांदळाचं पीठ जास्त नाही लावत, पण हे तांदळाचं पीठ कसं अडी काय चिकटचं म्हणून नाही नाही, हे थोडं कुरकुरीत पण येणार आणि मसाला कसा जळत नाही ना लावलेला आपल्याला, म्हणजे अलमोट झालेली आहे आणि 2 मिनटं तिला बाजूला करूया, त्याच्यात तेल निघत आणि कोलंबीला प्रॉन्जला कधीही ओव्हरकुक नका करू, नंतर ती रबरसारखी वाटते बघा, त्याची छान अशी परतून घेते झाली की तुम्हाला दाखवते। अजून ही रेसिपीचा सगळ्यात मोठा बादशहा म्हणजे काय, ज्याच्यासाठी माझ्या घरी माझ्या पप्पांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी या गोष्टीवरून भांडणं व्हायची। सो नमस्कार मित्रांनो, मी सुशील परब माझ्या पोनीटेल बाबाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज संडे आहे, सो संडे स्पेशल ब्लॉग बनणार आहे आजचा, बघू आता मच्छी घ्यायचे, चिकन घ्यायचं, मटन घ्यायचं, मला काहीच कल्पना नाही आहे, बायकोने काय ठरवलं आहे ते मला करायचं आहे, तर बघू आता। आम्ही मच्छी आणायला बोलली होती, मच्छी आणायला जाऊया, पण इथे डोंबिवलीला कुठे चांगलं मार्केट आहे, कुठे चांगली मच्छी भेटते त्याची मला अजिबात आयडिया नाही आहे, बघूया शोधत शोधत जाऊ कुठे पोचतो ते, बघूया मच्छी आणायला आणि कुठची मच्छी घेतोय। काशीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची 2 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतची जर्नी पूर्ण त्याच्यात दाखवली आहे मी, काशी कधी आला आमच्याकडे, कसं काशी करतो, किती मस्ती करतो, सगळं दाखवलं आहे। पण आज संडे आहे तर आज जाऊया मच्छी आणायला मार्केटमध्ये, चला। ये है मेरा बेटा युआन, देखो कैसा दिख रहा है, अभी हमारे साथ वो फिश लेने आ रहे हैं ना युआन। हाँ, तो आप कुछ बोलना चाहते हो युआन? आप ये वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। ओके बायकोला कुठे कुठे गेली मच्छी मार्केटमध्ये हरवली की नाही, काय घेतलंय समीक्षा? तू का आला इकडे? मी तुला रेकॉर्ड करायला, आवाज घेऊ का? बोंबील घेऊ लवकर सांग, कोलमी तर घेतली मी, कोलमी घेतली, सोलून नाही घेऊ, नाही वेळ लागला, हे बोंबील घेत ना, बोंबील घेऊ, बोंबील घे ना, अच्छा ही कशी काय ग,
नाही की बरोबर बरोबर आहे आजी मागे हटणार नाही रस्ता क्रॉस कर सर युवा एकटंच आहे सर नमस्कार. आज डोंबिवलीच्या फिश मार्केटला गेलेलो तर आपण बघूया काय काय मच्छी घेतली आपण आज. ही बघा, ही अर्धा किलो कोलंबी घेतली आहे, मस्त ताजी मोठी भेटली. आज सुरमई घेतली आहे मीडियम होती आणि बोंबील घेतले थोडेसे फ्राय करायला. ठीक आहे, हे साराला काढून ठेवलंय. सध्या मच्छी महाग आहे मित्रांनो, कारण बोटी बंद आहेत. नारळी पौर्णिमा झाली ना की परत मग मच्छी स्वस्त होईल, पण तेव्हा लोकांचे श्रावण सुरू होते. तर चला बघूया कसं करायचं. हा तर मच्छीच्या साराला आपल्याला काय काय वाटप लागणार आहे आपण ते बघूया. हा कांदा घेतलाय वाटणात जाणार. हा खोबरं घेतलंय अर्धी वाटी. हे 10-12 सुक्या मिरच्या संकेश्वरी घ्यायच्या. 1.5 चमचा सुकं धने घ्यायचे. 7-8 पाकळ्या लसूण घ्यायचं. 1 टोमॅटो घ्यायचा. आता ना हे जे धने आहे आणि मिरची आहे ना, नीट वाटली जाऊ. आणि कोथिंबीर जराशी, धने आणि मिरची नीट वाटली जाऊ. ह्यांना त्याच्यासाठी पाण्यात भिजवून ठेवते मी, मग वाटताना तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबट चव येण्यासाठी हे कोकम असतात आमच्या मालवणी प्रत्येक मच्छीच्या पदार्थात हे कोकम वापरला जातो. तर ते 7-8 कोकम घ्यायचे आपल्याला. मी दाखवते आपल्याला कसं करायचं. आणि हे बोंबील आहे ना असे एक मधून चीर मारून उघडे तळायला सोपे. मग अशी सांगितलं ना, मिरची आणि धने आपण भिजवून घेतले. त्याच्यात एक टोमॅटो घालूया, 4 लसूण घालूया, लसूण, कांदा, आधी एवढं थोडीशी कोथिंबीर थोडं वाटून घेऊया. पाणी नाही घालायचं आधी. हे बघा, चटणी वाटून झाली आपली. आता ह्याच्यात खोबरं घालायचं. हे बघा, आपलं वाटप तयार झालंय. या दगडाची एक हिस्ट्री आहे. माझी मैत्रीण काश्मीरला गेलेली, मला विचारत होती तिथून काय आणली तुझ्यासाठी. मी म्हणाली काय नको, फक्त दगड घेऊन ये. किती सुंदर दगड आहे ना हा तिकडच्या नदीतला. तर हे लसूण खेचायला उपयोगी पडतो. लसूण तिथून लाल होऊ द्यायचा. माझं हे काय करतोय आपण? मच्छीचं सार. अच्छा, सार आहे. तर ते सार थोडा वेळ तेलात पडतो. 7-8 कोथिंबीर टाकूया काय ह्याच्याने चव आंबट. आपल्या चवीप्रमाणे हे जे आपण घातलंय वाटप, त्याला जरा आपण तेल सुटू देऊया 2 मिनिट फक्त. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया. ते हेच पाणी येते असं मिक्सरमध्ये वाटपाचं, ते वेस्ट नाही करायचं. तर मस्त पती याला उकळी येऊ दिली. हे बघा, अशी उकळी आली की थोडं कमी करायचं गॅस. त्याची पीसेस त्याच्यात टाकूया. आधी डोकं टाकूया. शेपटी आणि तुमच्या आवडीप्रमाणे 2-3 पीस घाला. आपण आता जरासे मिक्स करून घेऊया. नंतर मच्छी घातल्यावर एक आत्ताच ढवळून घ्यायचं. परत परत ढवळायचं, मच्छी मोडणार.
याला वरून फक्त कोथिंबीर घालूया जराशी. झाला सर. मी आता हे कोलमी आहे ना, याला परत तुम्हाला फ्राय पाहिजेत ना, तर मी आता कोलंबीला मॅरिनेट करते. हळद. अच्छा दाखवते. मलवणी मसाला तीन चमचे, छोटे चमचे आहेत म्हणून ठीक आहे, तीन चमचे. चल हिरवं वाटण एक चमचा. हे सगळं जरा कोलमीला आपण लावून ठेवूया. ठीक आहे. आता हिरवं वाटप लावलं आपण कोंबल्याला. कोंबल्याला बघा जरा मीठ ना कमी लावायचं, लगेच खार होतात. अगं तुमचं फळ थोडस काय झालं सारखं काय बोलतोय. आता हे चांगलं आहे ना लावून घेऊ. त्याच्याच बरोबर आपण का हिरवं वाटत मीठ मसाला दोन अडीच चमचे हळद. हलक्या हाताने लावून घ्यायला कारण सुरमई जरा नाजूक मच्छी असते, मोडण्याची शक्यता असते. कोकम नसेल तर तुम्ही लिंबूही पळू शकता, काही प्रॉब्लेम. आम्हाला आता इतके पुरे, बाकीचे मग आम्ही संध्याकाळी करणार आहोत. चल मॅरिनेशन झालेलं. वाट बघतोय कधीपासून, कधी एकदा कोलंबी फ्राय होते आणि कधी मी खातोय. तर मला कोलंबी फ्राय खूप आवडतो, तेवढंच आवडतं. कोलंबी आणि सुरमई दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. आता बघूया ही कधी तयार करते, ते कधी फ्राय करायला घेते. तेल तापवलंय थोडस, दोन पळ्या. त्याच्यात आपण लसूण घातलाय एक मोठ, जरा ब्राऊन होऊ दे. आणि हे तांदळाचं पीठ घेतलंय आणि ही कोलंबी आहे. अशी लावली ना लावली करायची आणि सोडायची. तांदळाचं पीठ जास्त नाही लावलं, पण हे तांदळाचं पीठ कसं अडी काय चिकटतं म्हणून काय? नाही नाही, हे थोडं कुरकुरीतपणा येणार आणि मसाला तसा जळत नाही ना लावलेला आपल्याला. तिला तो जळणार नाही. Enjoy your life with lovely wife. यावेळी लवकर झाला ना स्वयंपाक? मागच्या वेळी खेकड्याला खूप मेहनत लागली. खेकड्याचं कामच वेगळं असतं, त्याला साफ करणं हे करणं. चला कोलमी ऑलमोस्ट झालेली आहे, पण दोन मिनटं तिला बाजूला करूया. त्याचं तेल मिळवलं आणि कोलंबीला प्रॉन्सला
कधीही ओव्हर कुक नका करू, नाहीतर ती रबर सारखी वाटते. हे बघा आपली फ्राय रेडी झालेली आहे. आनंद घेऊन दे. हा हा, गरम गरम खाऊनी. कोलंबी हा प्रकारच मला आवडतो, त्यामुळे कोलंबी फ्राय बनलेली आहे, अप्रतिम बनलेली. मच्छी कधी पण मित्रांनो सारखी परतच नाही द्यायची, एक साईड व्यवस्थित होऊ द्यायची. आधी परतून घेते, झाली की तुम्हाला दाखवते. सुरमई फ्राय झालेली आहे. असा बोंबील सुरमईचा असेच मी सर्व पीस घालून घेते. बघा तुमच्या घरचे किती खुश होते, हॉटेलमध्ये जाऊन विचार घ्यायची गरजच नाही आपल्याला, आहे की नाही. बघा इथे ह्या बाजूने हो गया जरा. एक्सेस तेल जे आहे, एक्स्ट्रा तेल, तेही निघून जाईल. युवन कोलंबी घे आणि सांग कशी लागते ती. आता असं पीस घेत नाही. कशी वाटते युवन कोलंबी? बहुत अच्छा आहे, खूप छान आहे. सांग खूप छान आहे. हा व्हेरी गुड. कोलंबी खाऊन बघतो. तुम्ही बघू शकता सुरमई फ्राय रेडी झालेली आहे, मस्त बारकुने ताटामध्ये शिजवली आहे. एवढं सगळं मच्छीचं बनवलं, मच्छीचं सार बनवलं, फ्राय बनवलं, कोलंबी फ्राय बनवली, झालं रेसिपी संपली नाही. अजून ही रेसिपीचा सगळ्यात मोठा बादशहा म्हणजे काय, ज्याच्यासाठी माझ्या घरी, माझ्या पप्पांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी, माझ्या माहेरी या गोष्टीवरून भांडणं व्हायची की हा मच्छीमधला तळलेला भात कोण खाणार. मी स्पेशली मी आणि माझे पप्पा आम्ही दोघेही या गोष्टीवर भांडायचे. तर हे जे मच्छीचं तेल उरलेलं असतं ना, त्याच्यातच आपला शिजलेला भात आहे तो घालायचा असतो. किंचित म्हणजे अगदी, कारण आपल्या भातामध्ये मीठ नाही आहे, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याची जी चव आहे ना अप्रतिम, त्याला तोडच नाही. जर तुम्ही फिश लवर असाल ना, तुम्ही फिशपेक्षा पण ह्या भातचे लवर होऊन जाल. खरं सांगते, एकदा ट्राय करून नक्की बघा. ही ऑथेंटिक मध्यमवर्गीय मालवणी लोकांच्या घरातली ही रेसिपी आहे. म्हणजे ही माझ्या आजीकडून, माझ्या वडिला आई वडिलांच्या घरात मी खाल्लेली आहे, आजीने बनवलेली आहे.
तिच्या काळात मी खाल्लेली आहे, नंतर माझ्या आई वडिलांच्या काळात मी खाल्लेली आहे, आता मी ही बनवते आणि मी माझ्या मुलांना खाऊ घालते. म्हणजे सगळ्यात स्पेशल ही माझ्या अवनीची स्पेशल आवडीची रेसिपी आहे. रेसिपी बद्दल विचारायचं, हे रेसिपी मध्ये काय म्हणजे काय काही म्हणजे ह्या रेसिपीत काहीच नाहीये. हे जे काय आहे ते आपल्या मच्छीचं तळलेलं जे तेल आहे राहिलेलं, त्याच्यात आपला जो कुकरमध्ये शिजवलेला भात असतो तो जरासा परतायचा, थोडस फक्त मीठ घालायचं, कारण आपण भातात मीठ घालत नाही, फक्त त्याकरता मीठ घालायचं. आणि ह्याची जी चव आहे, माझी मुलीला फिश जास्त आवडत नाही, टू बी रिअली फ्रँक, ती मच्छी खात नाही, फक्त प्रॉन्स खाते, पण ह्या भातासाठी ती कधीही रेडी असते. आणि आम्ही तर तळलेला भात म्हणायचो, पण ती म्हणते फिश राईस. तर त्याचं अपडेटेड व्हर्जन म्हणूया या भाताचं, इज अ फिश राईस. थँक्यू एव्हरीबडी.